नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भावेश भोईर, इतिहास विभाग। आज मी आपणाला TYBA हिस्ट्रीचा पेपर नंबर 4 म्हणजे ज्याला आपण हिस्ट्री ऑफ मेडिवल इंडिया 1000 CE to 1526 CE किंवा ज्याला आपण मराठीमध्ये पेपर 4 मध्ययुगीन भारताचा इतिहास इसवी सन 1000 ते इसवी सन 1526 याचा आपण उहापोह करणार आहोत। आता जो मध्ययुगीन भारताचा इतिहास बघत असताना किंवा मध्ययुगीन भारत म्हणजे काय आहे ते बघत असताना याच्यातला जो दुसरं प्रकरण आहे त्याचं नाव आहे दिल्ली सुलतानशाहीचा प्रशासकीय आढावा किंवा ज्याला इंग्लिशमध्ये आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ दिल्ली सल्तनत असं म्हणतो। सो ते प्रकरण आपण आता बघणार आहोत। सो जेव्हा दिल्ली सुलतानशाहीची जी प्रशासकीय व्यवस्था आहे किंवा प्रशासकीय रचना आहे स्ट्रक्चर आहे ते समजून घेत असताना आपण त्याला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून किंवा समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून त्याचं 3 प्रकारात किंवा 3 वर्गांमध्ये त्याचं आपण विभाजन करतो। सो ही 3 विभाजन आहे ते केंद्रीय प्रशासन, आर्थिक प्रशासन आणि लष्करी प्रशासन व्यवस्था असं आपण त्याचं 3 याच्यात विभाजन करतो। सो हे विभाजन बघत असताना सर्वात पहिले आपण केंद्रीय प्रशासन व्यवस्था काय आहे किंवा सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन काय आहे हे आपण आता समजावून घेणार आहोत। सो सुलतानांनी जेव्हा इथे हिंदुस्थानावर राज्य करायला सुरुवात केली तेव्हा त्यांची जी राज्यव्यवस्था आहे ती प्रामुख्याने आपण जर बघितली तर ती मोनार्चिकल सिस्टम होती किंवा ज्याला आपण राजेशाही म्हणतो। भले ती लोकशाही नसली तरी पण सुलतानांनी मोनार्चिकल सिस्टममध्ये सुद्धा 3 स्तरीय राज्यव्यवस्था चालवलेली आपल्याला पाहायला मिळते। सो या राज्यव्यवस्थेचे 3 गटांमध्ये किंवा 3 स्तरांवर वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसून येतं। त्यातला पहिला जो स्तर आहे त्याला आपण केंद्रीय प्रशासन किंवा सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम असं म्हणतो। त्याच्यानंतर जो दुसरा याच्यातला जो स्तर आहे त्याला आपण प्रांतीय प्रशासन किंवा प्रोव्हिन्शियल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम असं म्हटलं जातं। आणि त्यानंतर जो शेवटचा स्तर आहे किंवा लास्टचा जो आपला घटक आहे किंवा स्तर आहे त्याला आपण स्थानिक प्रशासन व्यवस्था किंवा रिजनल ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणतो। सो आज आपण केंद्रीय प्रशासन व्यवस्था काय आहे ते समजावून घेणार आहोत आणि नंतर पुढचा जो घटक आहे ते आपण बघणार आहोत। सो केंद्रीय प्रशासन व्यवस्थेमधले वेगवेगळे फॅक्टर्स इन्क्लूड झालेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यातले 2 महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत ते म्हणजे सुलतान आणि त्याला आपण किंग म्हणतो आणि दुसरा घटक आहे याच्यातला तो म्हणजे मंत्री परिषद किंवा ज्याला आपण काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स असं म्हणतो। सो सुलतान जो हा पहिला घटक आहे तो अभ्यासत असताना त्याच्या अगोदर सुलतानशाहीचं जे राज्यव्यवस्था आहे किंवा तिचं जो स्वरूप कसं आहे ते समजावून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। सुलतानशाहीचं जर आपण रचना बघितली तर ती प्रामुख्याने कशी आहे तर राजेशाही व्यवस्था असलेली आपल्याला पाहायला मिळते। असं असलं तरी पण सुलतानशाहीचा जो बेस आहे किंवा त्याचं जे स्वरूप आहे ते धार्मिक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। सो त्यामुळे ह्या धार्मिक स्वरूपामुळे काय होतं तर सुलतान जरी इम्पॉर्टंट असला किंवा सुलतान जरी महत्त्वाचा घटक असला तरी त्या राज्यव्यवस्थेमध्ये धर्मगुरू आणि उलेमा ह्यांना सुद्धा महत्त्वाचं स्थान आहे ते प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। सो आता आपण सुलतान काय आहे तर त्याचं जे अधिकार क्षेत्र काय काय आहेत हे सगळं आपण बघणार आहोत। दिल्ली सुलतानशाहीचा जर आपण विचार केला तर दिल्ली सुलतानशाहीमध्ये वेगवेगळ्या घराण्यांनी राज्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। याच्यामध्ये पहिलं आहे गुलाम घराणं किंवा ज्याला आपण स्लेव्ह डायनेस्टी म्हणतो। त्याच्यानंतर आलेली आहे ती म्हणजे खिलजी घराणं। त्याच्यानंतर आलेलं आहे तुगलक, सय्यद आणि लोधिया 5 वेगवेगळ्या घराण्यांनी सुलतानशाहीमध्ये राज्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। ह्या वेगवेगळ्या घराण्यातल्या वेगवेगळ्या सुलतानांनी जी किंगशिप थेअरी आहे किंवा ज्याला आपण राजेपद म्हणतो त्याला कन्सॉलिडेट करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आता सुलतानशाहीमध्ये जो सुलतान असतो किंवा राजा आहे त्याला साम्राज्याचा सर्वोच्च सत्ताधारी असं म्हटलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं। सर्वोच्च अधिकारी असल्यामुळे संपूर्ण सत्ता आहे ती काय त्याच्याच हातात कन्सॉलिडेट झालेली किंवा त्याच्या हातात राहिलेली आपल्याला पाहायला मिळते। जेव्हा दिल्ली सुलतानशाहीचा प्रारंभ झाला किंवा त्याची सुरुवात झाली त्या काळी एक मिलाद नावाची संस्था असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या संस्थेद्वारे सुलतानशाहीच्या प्रारंभीच्या काळात मिलाद या संस्थेद्वारे सुलतान निवडला जायचा। परंतु नंतरच्या काळात जसं सुलतानशाही प्रबळ होत गेली किंवा सुलतानशाहीचं कन्सॉलिडेशन होत गेलं तसतशी ही संस्था आहे ती बंद पडले किंवा प्रथा मागे पडलेली आपल्याला पाहायला मिळते। आता जर आपण दिल्ली सुलतानशाहीचा जर विचार केला तर या दिल्ली सुलतानशाहीमध्ये कुतुबुद्दीन ऐबक आहे की त्याच्यानंतर आलेला अल्तमश आहे, त्याच्यानंतर आलेली रजिया सुलतान आहे किंवा बलबन आहे, अल्लाउद्दीन खिलजी आहे, ह्यांनी त्या सुलतान पदाची जी प्रतिष्ठा आहे ती वाढवलेली आपल्याला पाहायला मिळते। आता या केंद्रीय प्रशासन व्यवस्थेतला दुसरा जो महत्त्वाचा घटक आहे त्याला आपण मंत्री परिषद किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स असं म्हटलं गेलेलं आहे। आता या मंत्री परिषदेला आपण आजच्या काळात जर त्याची तुलना केली तर तिला आपण कॅबिनेट मिनिस्टर असं म्हणू शकतो। आता या मंत्री परिषदेमध्ये 6 महत्त्वाची खाती असलेली आपल्याला पाहायला मिळतात। आता ह्याच्यामध्ये पहिलं जे खातं आहे त्या खात्याला म्हटलेलं आहे दिवान ए विझारत। त्याच्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं खातं आहे त्याला दिवान ए अरीज असं म्हटलेलं आहे।
त्याच्यानंतर तिसरं खातं आहे ते आहे दिवान ए इन्शा. त्याच्यानंतर पुढचं खातं आहे दिवान ए रसालत. त्याच्यानंतर पुढे आहे सदरव सुदूर. आणि जे शेवटचं खातं आहे त्याला दिवान ए काझी असं म्हटलेलं आहे. आता या प्रत्येक खात्याचं काम काय आहे किंवा प्रत्येक खात्याचं महत्त्व काय आहे ते आपण एक एक करून समजावून घेऊयात. सो पहिलं खातं आहे ते म्हणजे दिवान ए विझारत. आता सुलतानानंतर जे महत्त्वाचं जे खातं असेल किंवा महत्त्वाचं जे पद असेल ते हे दिवान ए विझारत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता ह्या विभागाचा जो प्रमुख आहे त्याला वजीर असं म्हटलं गेलेलं आहे. आता ही जी संपूर्ण मंत्री परिषद आहे त्या मंत्री परिषदेचा संपूर्ण प्रमुख आहे तो हा वजीर असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता ह्या वजीराचं काम काय आहे तर केंद्रीय राजस्व विभागाची संपूर्ण जबाबदारी आहे ही त्याच्याकडे असलेली आपल्याला पाहायला मिळते. आता हे संपूर्ण राजस्व खातं त्याच्याकडे असल्यामुळे सगळा राज्याचा जो जमा खर्च आहे त्याच्यावर त्याला नियंत्रण ठेवावं लागत होतं आणि इतर बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत राजानंतरचा महत्त्वाचा अधिकारी असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्याला सांभाळाव्या लागत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतो. सो त्याचा कामाचा आवाका बघता त्याच्या मदतीसाठी त्याला नायब वजीर आहे त्याची नियुक्ती केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि हा जो दिवाने विझारतचा जो प्रमुख आहे वजीर आहे तो राजा किंवा सुलतान आणि जनता यांच्यातला एक दुवा साधण्याचं काम करत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढचं खातं आहे ते म्हणजे दिवान ए अरिस. आजच्या जर प्रशासन व्यवस्थेची तुलना केली तर त्याला आपण सैन्य मंत्रालय किंवा डिफेन्स मिनिस्ट्री असंही म्हणू शकतो. आता हे जे दिवान ए अरिस खातं आहे ते दिवान ए विझारत नंतर सगळ्यात महत्त्वाचं मंत्रालय असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हा जे हे जे खातं आहे त्या खात्याच्या प्रमुखाला आपण अरिस ए मुमालिक असं म्हणतो. आता ह्याचं काम काय आहे तर संपूर्ण देशामध्ये जी सैन्य भरती आहे ती सैन्य भरती घेणं, त्याच्यानंतर सैनिकांची हजेरी ठेवणं, सैन्याच्या कवायती घेणं, सैन्याला शिस्त लावणं, सैनिकांचा वेळ पगार आहे तो वेळेवर उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर सैन्याला जी रसद लागणार आहे त्या रसदीची व्यवस्था करणं ही सगळी कामं आहेत ती याला करावी लागत असलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या ज्या सैन्य सुधारणा आहेत किंवा ज्याला आपण मिलिटरी रिफॉर्म्स म्हणतो त्या मिलिटरी रिफॉर्म्स झाल्यानंतर दिवान ए अरिस हे खातं आहे त्याचं जे महत्त्व आहे ते वाढीस लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण त्या सैन्य सुधारणानंतर हे जे दिवान ए अरिस याचं जे काम आहे ते खूप मोठं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पुढचं जे खातं आहे ते म्हणजे दिवान ए इन्शा. आणि आजच्या काळात त्याला आपण पत्रव्यवहार मंत्रालय असंही म्हणू शकतो. आता ह्या मंत्रालयाला राजप्रमुखाचा जो पत्रव्यवहार आहे तो सांभाळावा लागत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि ह्या खात्याचा जो प्रमुख आहे त्याला डबीर असं म्हटलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. आता ह्याचं जे काम आहे ते काम करण्यासाठी त्याला विविध लेखनिकांची मदत झालेली आपल्याला दिसून येते. दुसरं पुढचं खातं आहे ते म्हणजे दिवान ए रसालत किंवा ह्याला आजच्या काळात आपण परराष्ट्र मंत्रालय असं म्हणतो. आता ह्या खात्याचं काम कोणतं आहे तर परदेशी किंवा जे इतर प्रांत आहेत त्या प्रांतांचे जे वकील आहेत त्या वकिलांशी पत्रव्यवहार ठेवणं, परदेशांमध्ये वकील पाठवणं, परदेशातून आलेले जे वकील आहेत त्यांची सोय करणं इत्यादी प्रकारची जी कामं आहेत ती ह्या परराष्ट्र मंत्रालयाला सांभाळावी लागत होती. त्याच्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं खातं आहे ते म्हणजे सदरव सुदूर किंवा ज्याला आजच्या काळात आपण धर्मादाय खातं असं सुद्धा म्हणू शकतो. आता ह्या मंत्रालयाकडे कोणतं काम होतं तर धार्मिक संस्था आहेत किंवा शाळा आहेत, गोरगरीब जनता आहे इत्यादींना आर्थिक सहाय्य देणं आणि त्यांच्या कल्याणाची कामं करणं हे काम या धर्मादाय खात्याकडे असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तुगलक घराण्यातला जो फिरोजशाह तुगलक आहे ह्याच्याकडे जेव्हा सत्ता आली किंवा हा जेव्हा सुलतान झाला तेव्हा त्यांनी ह्या खात्याला महत्त्वाचं स्थान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण त्याचा जो एक स्वभाव होता तो दान करण्याचा असल्याला आपल्याला पाहायला मिळतो. सो फिरोजशाह तुगलकच्या काळात ह्या खात्याचं जे महत्त्व आहे ते वाढलेलं आपल्याला दिसून येतं. आणि जे शेवटचं खातं आहे या केंद्रीय प्रशासन व्यवस्थेमधलं ते आहे दिवान ए काझा किंवा ज्याला आपण न्यायव्यवस्था किंवा न्याय मंत्रालय म्हणतो किंवा त्याला आपण आजच्या भाषेत ज्युडिशरी असं सुद्धा म्हणतो. आता ह्या ज्युडिशरीचा जो प्रमुख आहे त्याला तो कोण होता तर मुख्य काझी हा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. असं असलं तरी ह्या न्यायव्यवस्थेवर सर्वात महत्त्वाचं वर्चस्व कोणाचं होतं तर सुलतानाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता न्यायव्यवस्थेची देखरेख करणं किंवा ज्या वेगवेगळ्या घटना आहेत त्याच्यामध्ये न्याय देणं हे काम आहे ह्या दिवान ह्या मुख्य काझीला करावं लागत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रशासनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे काझी आहेत ते नियुक्त केलेले आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्यामार्फत न्यायदानाचं काम आहे ते केलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. पण असं असलं तरी ह्या व्यवस्थेचा जो सर्वेसर्वा होता तो सुलतानच असलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारे आपण जे मंत्री परिषद आहे किंवा केंद्रीय जे प्रशासन व्यवस्था आहे तिचा आपण उहापोह घेतलेला आहे. याच्यानंतरच्या भागामध्ये आपण जे प्रांतीय प्रशासन आहे आणि स्थानिक प्रशासन आहे त्याचा उहापोह घेणार आहोत. धन्यवाद.